subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. महासभा पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चोतमोल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे सभापती नरेश ठाकूर तसेच विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि इतर पालिकेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेची शेवटची महासभा संपन्न होत असताना या महासभेमध्ये मूलभूत नागरी पायाभूत सुविधा, फवारणी, रस्ते आणि पतदिवे अशा वेगवेगळ्या एकूण 70 ते 75 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच दिलेल्या कामांचे लवकरच टेंडर निघणार असून निवडणुकीपूर्वी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर आणि विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. आजची महासभा ही पनवेल महानगरपालिकेची ही ह्या पहिली ही जी काही टर्म होती ह्या टर्मची शेवटची महासभा होती आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचं तर असं होतं की पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून सिडको परिसरातले जे रस्ते होते ते ह्या वर्षी आत्ता अगदी मे महिन्यामध्ये जाऊन ते हस्तांतरित झालेले आहेत. तर तेथेसुद्धा मोठ्या प्रमाणात रस्ता दुरुस्ती करणे, त्याच्याचबरोबर नाले साफसफाई करणे आणि त्याचबरोबर येथील पथदिवे असतील किंवा आणखीन इतर LED लाईट असतील किंवा सिग्नल असतील ह्यांची यांचा वार्षिक दराने कामेसुद्धा मंजूर होणे आवश्यक होतं. तर त्याप्रमाणे या इथे कामे ही मंजूर करण्यात आलेली आहेत जेणेकरून सिडको पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे पनवेल शहर असेल किंवा आजूबाजूचा इतर परिसर असेल किंवा त्याचप्रमाणे सांगता इतर ग्रामीण परिसरामध्ये जेथे जेथे आता इथे समजा पायाभूत सुविधांचा विस्तार होत आहे तर त्याच दर्जांचे रस्ते हे सिडको विभागामध्ये सुद्धा असावेत ह्यासाठी आता तेथेसुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण ही नसणार आहे. आणि त्याच्याच बरोबरीने कामोठा येथे वॉर्ड ऑफिस च्या बांधकामालासुद्धा इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयाकडे येण्याचं प्रमाण हे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर त्यांनासुद्धा या इथं योग्य प्रकारे सोयीसुविधा देता याव्यात आणि त्याचबरोबरीने कामोठा शहर हा पनवेल महानगरपालिकेचा एक प्रमुख म्हणून हा भाग ओळखला जावा या दृष्टीने इथे वॉर्ड ऑफिसच्या बांधकामाला या इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबरीने इथे धूर फवारणीचे इतर सर्व विषय असतील हे सुद्धा मंजूर करण्यात येतात. अशा प्रकारे अंदाजे 70 ते 75 कोटींचे हे विषय हे मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबरीने पनवेलमध्ये इच्छापूर्ती गणपतीच्या इथे म्हणजेच पनवेलच्या लोकमान्य नगरमध्ये क्रीडा संकुलाच्या बांधकामालासुद्धा या इथे मंजुरी देण्यात आलेली आहे जेणेकरून पनवेल शहरामध्ये जास्तीत जास्त खेळण्यासाठीच्या सुविधा या वाढू शकतील. हे क्रीडा संकुल हे ग्राउंड प्लस वन ग्राउंडला एक मल्टीपर्पज हॉल जेथे एक क्रीडाविषयी कार्यक्रम घेता येणे शक्य होतील आणि पहिल्या मजल्यावरती बॅडमिंटनचे 2 कोर्ट आणि किंवा क्रीडासंबंधी इतर कोणतेही कार्यक्रम हे घेता येतील यासाठी एक क्रीडा संकुल हे या इथे बांधलं जाणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेमध्ये 4 ठिकाणी नवीन रस्ते हे बनवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी पनवेल महानगरपालिकेला निधी खर्च करायला लागू नये त्याच्याऐवजी जे डेव्हलपरांची जागा त्या इथे आहे आणि ते इथे डेव्हलप करतात जागा त्यांच्याकडूनच हे रस्तेसुद्धा डेव्हलप केले जावेत आणि पनवेल महानगरपालिकेला कोणत्याही अधिभार न लागता त्यांना हे नवीन रस्त्यांचं जाळं हे तयार व्हावं
या दृष्टीने सुद्धा येथे मंजुरी देण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा विषय येथे मंजूर झालेला आहे. त्याचप्रमाणे कळंबोली येथे सुद्धा आपल्याला क्रीडा संकुल आपल्याला बांधायचं आहे. हे क्रीडा संकुल अंदाजे 14,000 स्क्वेअर फुटांचं बांधकाम असलेलं असं क्रीडा संकुल असणार आहे. म्हणजे ग्राउंड प्लस 2 फ्लोअरचं असं क्रीडा संकुल असणार आहे. तर त्याच्यासाठी आपला जो निधी लागणार आहे त्याचप्रमाणे खारघरमध्ये आपण एक शहर सांगता एक मिनी मिनी सिटी असं सांगता मग आपण उभारणार आहोत. विविध घटकांचे एक संत मिनिएचर अशा स्वरूपामध्ये आपण ज्याप्रकारे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आपण असे सांगता आपण पार्क बघतो अशा स्वरूपाचे पार्क हे उभे केले जाणार आहेत. आणि तिथे ट्रॅफिक याला नाव ट्रॅफिक पार्क याच्यासाठी आहे कारण तिकडे मग सांगता कशा प्रकारचे रस्ते असतात, सिग्नल कसे असतात, झेब्रा क्रॉसिंग कशी असते हे मुलांनासुद्धा शिकता यावं. आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या नागरिकांसाठी इतरांसाठी सुद्धा विरंगुळा त्यांना भेटावा ह्यासाठी म्हणून सांगता हे ट्रॅफिक पार्कची आपण उभारणी करणार आहोत. त्यासाठी सुद्धा निधीसाठी ह्या दोन प्रोजेक्टच्या निधीसाठी मंत्रालयाकडे म्हणजे राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यासाठी सुद्धा इथे मंजुरी देण्यात आली. अशा प्रकारे महत्त्वाचे विषय या इथे घेण्यात येत आले. नमस्कार. सर्वप्रथम की आता 5 वर्ष उद्याला होत आहेत आणि खरोखर गेली 5 वर्ष सातत्यानं नागरिकांची निगडीत जे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांशी आम्ही खूप झुंज दिली. आणि आत्ताच तुम्ही गेली महासभा आणि स्टँडिंग बघाल तर त्याच्यात बरेचसे विषय हे आमच्या पूर्वीच्या असणाऱ्या ग्रामपंचायती आणि सिडको हद्द याच्यातल्या सगळे प्रश्नांना जवळजवळ आम्ही मग त्याच्यात रस्ते असतील गटारं असतील हे जे जे आमचे नगरसेवक महाविकास आघाडीचे आणि विरोधी पक्षातील जे जे नगरसेवक त्या भागात आहेत त्या सगळ्या भागातील कामं आम्ही मंजूर करून घेण्यात यशस्वी झालो. कारण सत्ता आणि विरोधी पक्ष म्हणजे ही एका वाहनाची समान चाक आहेत असं मी तरी मानतो. कारण शेवटी विरोधाला विरोध करणं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीला विरोध करणं किंवा जी गोष्ट नागरिकांना गरज नाही आहे तिथे विरोध करून ती मान्य करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते मी केलं असं मला वाटतं. आणि एक जरूर मी सांगेन की विरोधी पक्षनेता जेव्हा माझ्याकडे ही जबाबदारी आली एक नगरसेवक मला माहीतसुद्धा नव्हतं की मी विरोधी पक्षनेता बनेन आणि जेव्हा ही जबाबदारी आली खूप मोठी जबाबदारी होती असं आणि आहे असं मला वाटतं. कारण पूर्ण महापालिकेचा विरोधी पक्षनेता आणि हे काम करत असताना कुठल्या कामाला विरोध करायचा आणि कुठलं काम मान्य करून ते करवून घ्यायचं तर हे नक्कीच मला शिकायला मिळालं. आणि खरोखर जसं आज प्रॉपर्टी टॅक्सचा विषय असेल, पाण्याची समस्या असेल, इतर ठिकाणी गावांमध्ये माझ्या नागरिकांना गावकऱ्यांना सगळ्यांना रस्ते पाहिजेत आणि पूर्वीच्या रस्त्यांमध्ये त्याच्यातून वाट काढून आपण रस्ता करायचा या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. कारण खूप अनुभव आले, चांगले अनुभव आले, वाईट अनुभव आले, परंतु त्याच्यातून शिकत शिकत आम्हाला शेवटी शेतकरी कामगार पक्ष म्हणून पक्ष म्हणून मी सांगेन की शिकवण नक्कीच आहे. मग आठवण येते आमच्या दिवा पाटील साहेब, आमचे दत्ता पाटील साहेब आणि आमचे गणपतराव देशमुख साहेब, एन डी पाटील साहेब या सगळ्यांची आठवण येते. कारण शेवटी आत्ता तुम्ही बघाल इंटरनॅशनल एअरपोर्टला दिवा पाटील साहेबांचं नाव जे झालं मला वाटतं सगळ्यात पहिली जी मुलाखत असेल ती विरोधी पक्षनेता माझ्या केबिनमध्ये मीच दिलेली असं मला वाटतं. जेव्हा हा प्रश्न उद्भवला की जेव्हा मान्य बाळासाहेबांचं नाव घेण्यात आलं, मान्य आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि तेव्हाचे मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं, परंतु त्यांना देखील आम्ही आमची भूमिका मांडली की इथल्या भूमिपुत्रांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी रक्त सांडलं आहे त्यांचं नाव आम्हाला पाहिजे. आणि असं हे एकंदरीत करत असताना आम्ही ह्या सगळ्या भूमिकेतून मी काम करत आलो. आणि आत्ता मी बघितलं की खूप कामं नागरिकांची अजूनसुद्धा बाकी आहेत, परंतु शेवटी आत्ता आमची टर्म संपते आणि या टर्ममधून कामं करत 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 आम्ही जात असताना जी जी कामं राहिलेत त्या कामांचा नक्कीच यापुढे देखील जरी मी नगरसेवक उद्यापासून समजा आमची टर्म संपली तरीसुद्धा पाठपुरावा मी नक्कीच करणार आहे एवढं मी सांगू इच्छितो. या महासभेच्या वेळी भविष्यात मुंबईपेक्षा पनवेलची महानगरपालिका मोठी असेल असा विश्वास माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केला. तर या ठिकाणी असणारे सगळे अधिकारी पदाधिकारी हे सगळे अत्यंत चांगले आहेत आणि सगळे नवीन नगरसेवक होते. कारण प्रशासन कसं चालवायचं यासाठी पहिला मुळात ग्रासरूटनी ग्रामपंचायतपासून इथपर्यंत यावं लागतं, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर महानगरपालिका,
नगरपालिका अशा नगरपालिका महानगरपालिका अशी प्रोसेस आहे. पण आपले हे सगळे बऱ्यापैकी नगरसेवक एक 7-8 नगरसेवक सोडले तर सगळे नवीन आहेत, त्यांना अद्याप शिकायचं आहे, त्यांनी पुन्हा निवडून यावं आणि शिकावं. कसं आहे की प्रशासकीय अनुभव असणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे आणि हे आपल्या प्रत्येक नगरसेवकाला आलं पाहिजे. नगरसेवकाला धचा म येत नाही असा जर एखादा अधिकारी म्हटला तर त्याचा अधिकारी फायदा घेतात. पण पनवेलमध्ये एक चांगले अधिकारी देखील गणेश देशमुख साहेबांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आणि पनवेल महानगरपालिका प्रशांत ठाकूर साहेब यांनी खऱ्या अर्थाने अट्टास करून आणली नसती तर आज इथं दिसताना एकही नगरसेवक इथं दिसला नसता. परंतु त्यामुळे प्रशांत ठाकूर साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही महापालिका आता जंबो होण्याच्या प्रयत्नात आहे. मला विश्वास आहे आजच आपण मागणी केलेली आहे की उलव्या नोडपर्यंत म्हणजे एअरपोर्टसुद्धा आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत येईल आणि उलवा नोडपर्यंत घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि भविष्यामध्ये येणारी ही निवडणुकीच्या नंतर जी आपली महानगरपालिका असेल ती किमान 200 नगरसेवकांपर्यंत पोहोचेल, म्हणजे मुंबईपेक्षा मोठी ही आपली महानगरपालिका असेल असं मला विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होणारच, अगर झालं नाही तर या ठिकाणी मी राजकारणाचा त्याग करेन. इथं पालिकेच्या काही ज्याला गेंडीचा कातड्याच्या अधिकारी म्हणतात त्या अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये काहीतरी प्लॉट चेंजेस करण्यामध्ये हित असू शकेल अशाच अधिकाऱ्यांनी हे नक्कीच केलेलं आहे. परंतु त्याच्यापेक्षा मोठा भूखंड मी घेतल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तुमच्यासमोर मी जाहीररित्या सांगतो. पनवेल महानगरपालिकेची शेवटची महासभा वेगवेगळ्या कामांना मंजुरी देत उत्साहात संपन्न झाली. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपालसह शिल्पा नरवडे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.